आणि जंगी राजकारण जंगी समाजकारण करण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका ज्यांनी ज्यांनी घेतली चुकवली त्याला चोख उत्तर दिलं आणि समाजाला योग्य दिशेला न्यायचं काम हे त्यांनी केलेलं आहे. पंजाबमध्ये जर गेलो तर आज पंजाबमध्ये घराघरामध्ये नामदेवाचा विचार कोसळायला पाहायला मिळतो. खरं म्हणलं तर मी आज या ठिकाणी आलो ते भाषण करण्यासाठी नाही, मी ऐकण्यासाठी आलो. पण जयंत चौधरी या कामामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्यांच्या समोर एक भूमिका मांडली की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं विशेषतः तरुण पिढीचं एक वैचारिक बांधणी व्यवस्थित जर करायची असेल तर आध्यात्मिक आणि वारकरी क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्याशी आपला सुसंवाद असला पाहिजे. आणि हा सुसंवाद ठेवत असताना व्यक्तींची ती उद्याची निवडणूक ही नजरेसमोर ठेवून आपण कधी विचार करता का पाहिजे. निवडणुका आणि तत्सम कार्यक्रम हे राजकीय पक्षांचे अखंड चालू असतात. पण त्याहीपेक्षा खऱ्या अर्थानं महत्त्वाची गरज आहे एक समाज मन तयार करण्याच्या बद्दल. आणि ते समाज मन पुरोगामी विचारावर आधारित असलं पाहिजे. अनेक वेळेला मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत असतो की अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय किंवा आध्यात्मिक आघाडी या नावाने महाराष्ट्रात काम करणारे अनेक लोक आहेत. कधी काही त्यांचं कीर्तन किंवा त्यांचे विचार ऐकण्याचा प्रसंग येतो, संधी येते. आणि स्वच्छ सांगतो मी फार अस्वस्थ ज्यांनी सामाजिक ऐक्य घडवण्याच्या संबंधीची जबाबदारी विचाराने घेतली आणि जे कर्मकांड आणि या जुन्या प्रवृत्ती याच्या विरोधी भूमिका घेण्याची त्यांच्याकडून आवश्यकता आहे असे घटक ज्यावेळेला जात पात धर्म त्याची एक वेगळीच भूमिका जनग्रंथाच्या समोर मानतात आणि सामाजिक ऐक्यावर धक्का बसेल अशा प्रकारची भावना टाकली तर खऱ्या अर्थानं हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही. आणि त्या चुकीच्या रस्त्यावर जे लोक येतात त्यांची संख्या वाढली जाईल त्या ठिकाणी त्यांच्या विचारांची मांडणी ते करतात आणि फिरेल फिरेल एकसंघ राहणाऱ्या समाजामध्ये छोट्या मोठ्या प्रसंगावरून सुद्धा कटुता झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून याला कुठं ना कुठं सोन दिलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला आमचे भारत महाराज जाधव असोत किंवा श्यामसुंदर महाराज असोत किंवा बापूसाहेब मोरे महाराज असोत अशी माझी कधीतरी गाठ पडली आणि त्यांच्याशी सुसंवाद करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर माझ्या संस्थेला मानसिक समाधान मिळतं. मला आनंद एका गोष्टीचा होतो की चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे जसे घटक आहेत या क्षेत्रामध्ये तसंच समाजाच्या व्यापक हिताचा प्रागतिक विचार करणारे सुद्धा आज विचारक याही क्षेत्रामध्ये आहेत. त्यांची कदाचित संख्या कमी असेल पण माझी खात्री आहे की हे काम हातामध्ये घेतलं आणि त्याचा प्रसार करायची भूमिका घेतली आणि संधी मिळेल त्या ठिकाणी
रास आणि वास्तव भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तर आपण एक प्रकारची वेगळी स्थिती निर्माण करू शकतो आणि चुकीच्या प्रवृत्तीला आवड घालण्याच्या संबंधीचं काम करण्यात आपल्याला यश मिळू शकतं. काम सोपं नाही, त्यासाठी अखंड प्रयत्न करावा लागते. आणि त्यासाठी हे जे काम बापू विसर्जनी आव्हानी हातामध्ये घेतलं, ही आघाडी करण्याच्या बद्दलची ही आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी माझ्या मते अत्यंत महत्त्वाची. आपण या ठिकाणी जनाबा माऊली आणि संत तुकाराम यांचे विचार आता स्थानिकांच्या मुखातून ऐकले. तुकारामांनी आयुष्यभर जी भूमिका मांडली ती उपेक्षितांच्या हिताची दखल करणारी होती. आणि जंगी राजकारण, जंगी समाजकारण करण्याचा प्रयत्न करण्याची भूमिका ज्यांनी ज्यांनी घेतली, चुकवणे त्याला चोख उत्तर दिलं आणि समाजाला योग्य दिशेला न्यायचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या आघाडीमध्ये ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम यांचा विचार आपण जसा फकटपणे मानतो तो मांडत असताना नामदेवाचं सुद्धा स्मरण आपल्याला करावं लागेल. आज मी बघतो की देशाच्या अनेक भागामध्ये एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर नामदेवांचं योगदान हे होत आहे. पंजाबमध्ये जर गेलो तर आज पंजाबमध्ये घराघरामध्ये नामदेवाचा विचार कोसळायला पाहायला मिळतो. मध्यंतरी एक मोठा सोहळा आम्ही आयोजित केला होता. मी स्वतः आणि पंजाबचे चारचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि त्या सोहळ्याचं सूत्र हे होतं की नामदेव मराठवाड्याच्या एका कुत्र्याचे लहानशा गावातून आले खरे ते पंजाबपर्यंत पोहोचले आणि आपला विधायक विचार त्या पंजाबमधल्या शीख समाजाच्या घराघरातून पोचवायला यशस्वी झालं. शिखांचा जो धर्मगुरू आहे, धर्मग्रंथ आहे, त्याच्यामध्ये नामदेवांचंसुद्धा लिखाणाचा उल्लेख हा ठिकाणी केला आणि तो पंजाबमधला शीखग्रस्त शीख कुटुंब अत्यंत आदरानं त्या संबंधीचा भक्तिभावानं उल्लेख करत असतात.